जय जगदंब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत अशा शूरवीर योद्ध्याची, जे की शंभूराजांना वाचवण्यासाठी मुघल सैन्याच्या लाखो सैन्यामध्ये चालून गेले होते। शंभूराजे अगदी लहानपणापासूनच आईच्या मायेपासून पारखं झालेलं मूल। शिवराय स्वराज्याच्या धामधुमीत मुघलापासून इंग्रजापर्यंत लढण्यात व्यस्त असत, पण जिजाऊ महासाहेबांनी आपल्या नातूवर प्रेमाची झालर कमी होऊ दिली नाही, त्यांना स्वाभिमानाने जगण्याची शिकवण दिली। जिजाऊ महासाहेबांच्या छत्रछायेखाली शंभूराजे मोठे झाले। लहानपणापासूनच शंभूराजांना रयतेची मावळ्यांची वेड ओढ होती। पुरंदर गडाच्या पायथ्याला मावळ्यांच्या मुलासोबत संभाजीराजांचं बालपण गेलं। बाल शंभूराजे रात्रंदिवस या मावळ्यांच्या मुलासोबतच असायचे, त्यांच्याशी खेळायचे। एकदा महासाहेबाकडे अमात्य अनाजी दत्तोंनी तक्रार आणली की युवराज रायप्पा महार नावाच्या सवंगड्याच्या घरी जेवायलाही जातात। शिवरायांनी हसून त्याकडे दुर्लक्ष केलं। जातपात पाहून मैत्री करायचे संस्कार महासाहेबांनी कधी शिकवलेच नव्हते। खुद्द महाराजांनी 14-15 वर्षी छोट्याशा जहागिरीतून स्वराज्य उभा केलं, ते 12 बलुतेदार सवंगड्याच्या सोबतीनेच। 18 पगड जातीला एकत्र आणलं म्हणूनच हे स्वराज्याचं स्वप्न साकार झालं। यात मुस्लिमसुद्धा होते। शिवकाळात मानाची पदे कर्तबगारीला बघून दिली जात होती, माणसं जोडली जात होती। हे संस्कार शंभूराजावरही झाले होते। रायप्पा यांचं मूळ गाव तुळापूर नागरवास मौसे खोरेमधील तव नावाचं गाव। आज तव हे गाव हे मुळशी तालुक्यातील वरसगाव धरणाच्या पाण्यात बुडलेलं आहे। बालपणापासून रायप्पा शंभूराजांच्या सावलीप्रमाणे सोबत असायचे। त्यांच्या पराक्रमामुळे त्यांची नेमणूक शंभूराजांचे अंगरक्षक म्हणून झाली होती। अवघ्या 13 वर्षी रायप्पांचा शंभूराजांनी दरबारात सत्कार घडवून आणला होता। 1691 सुरुवातीला शंभूराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांची बैठक संगमेश्वर येथे न्याय निवड्यासाठी बोलावली होती। तेव्हा शंभूराजे हे रायगडाकडे रवाना होत असताना बैठक संपवून न्यायनिवाडा करून त्यांना मुकरब खान औरंगजेबाचा सरदार यांनी संगमेश्वरवर हल्ला करून त्यांना पकडले गेले होते। त्यामध्ये मुकरब खान यांनी कमलीची गुप्तता बाळगली होती। मराठ्यात आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली होती। मराठ्यांची संख्याबळ कमी होते। प्रयत्नांची शर्त करून परकष्ट करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत। मुघलांनी संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवी कलश यांना जिवंत पकडले, स्वराज्यात कावूर मारले। पराक्रमी मराठा सैन्यापतींनी शंभूराजांच्या सुटकेसाठी आकाशपाताळ एक केलं, पण मुघलांनी हा कट अत्यंत सुनियोजितरित्या आखला होता। त्यांनी शंभूराजांना मराठ्यांच्या हाती लागू दिलेच नाही। महाराणी येसुबाई खंबीरपणे राजधानी रायगडाचा कारभार सांभाळत होत्या। संख्याबळाने आपली ताकद कमी पडते हे त्यांना दिसत होतं। महाराजांना सोडवण्यासाठी सोबेरूने योग्य वेळेची वाट पाहण्याचा सल्ला त्यांनी आपल्या सैन्याला दिला होता। पुढे शंभूराजे आणि कवी कलश यांना औरंगजेबाने पुढे बहादूरगड येथे आणण्यात आले। आपला धन्याचा तिथे छळ सुरू आहे हे कळल्यानंतर रायप्पांचं मस्तक खवळलं। त्यांच्या सबुरीचा अंत झाला। मोजके सैन्याशी ते बहादूरगडाच्या दिशेने गेले। पाण्याने वाहणाऱ्या भिस्ती लोकांच्या मदतीने मुघल सैन्यात गुपचूप प्रवेश त्यांनी मिळवला। बहादूरगडाच्या पायथ्याशी औरंगजेब बादशहाची 5 लाख सैन्याची छावणी वसलेली होती। अशाच एका दुपारी मुघल सैन्याला चांबड्याच्या पिशवीतून पाणी पाजत असताना त्यांच्या कानावर पडले की कोणाची तरी धिंड काढण्यात आली आहे। या छावणीमध्ये गोंधळ सुरू झाला। लोक गडबडीने त्या दिशेने धावत होते। रायप्पा जेव्हा मराठा संभा ही शब्द ऐकले तेव्हा त्यांच्या कानात गरम तेल ओतल्याप्रमाणे झाले। रागाने लाल झालेले रायप्पा देखील तिकडे धावले। तेजस्वी शिवपुत्र शंभूराजे यांना काटेरी साकळदंडात अडकून त्यांची मान हानिकारकरीत्या धिंड काढलेली हे पाहून रायप्पांचे भान सुटले। ते तसेच राजांना घेऊन जाणाऱ्या सैनिकांच्या अंगावर धावून गेले। लाखोचं मुघल सैन्य आणि त्यांच्यावर चालून गेलेले एकटे शूरवीर रायप्पा क्षणातच त्यांनी 2 अंमलदारांना कापून काढले। या हल्ल्याने औरंगजेब बादशहासुद्धा हादरून गेला। गनिम गनिम असा हल्लकल्लोळ मुघलांच्यात पसरला। संभाजी महाराजांचा साकळदंड तोडण्याचा वेडा प्रयत्न करणाऱ्या रायप्पांच्या अंगावर लाखो समशेरींचे वार झाले। रायप्पा मार यांना शंभूराजांना सोडवण्याच्या प्रयत्नात वीर मरण आले। त्यांचे रक्त शंभूराजांच्या पायाशी सांडले। फक्त रायप्पा महार एकच नाही, औरंगजेबाशी लढा देणारे गोविंद गोपाळ महार, शिदनाग महार असे अनेक पददलित समाजातील योद्धे खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढत होते। शिवशाही तर जातीपातीच्या विद्वेषाला स्थान नव्हते। हा व्हिडिओमधील माहिती इतिहासकालीन पुस्तकामधून घेतली आहे। रायप्पा यांना मानाचा मुद्रा छत्रपती संभाजी महाराज की जय। जय जगदंब, जय राजमाता जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। मित्रांनो, व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओवरती कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।